जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, मुंबई पोलीस भरती सध्या शेवटचा टप्पा चालू आहे आणि एक साधारणतः 5-7 तारखेपर्यंत मुलांचं ग्राउंड पण होऊन जातील शिपाईपदासाठी. त्याच्यानंतर जे काही कारागृहाचं आहे राहिलेलं शिल्लक मुलांचं ग्राउंड तेही सुरू होईल. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जे काही ग्राउंड चालू आहे त्या ग्राउंडचा अंदाजित कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जाऊ शकतो, याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिली होती, कास्ट वाईज माहिती दिली होती. पण अनेक मुलांचं कमेंट आलेले आहेत, त्या कमेंट नेमकं काय आहे, काय बोलले मुलांनी, त्यांना कशाची माहिती पाहिजे, सर्व कमेंटची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सोबतच फायनल मेरिट कितीपर्यंत लागू शकते याच्यावर सुद्धा मी चर्चा करणार आहे. ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी फायनल मेरिटचं आपण बघूया. सर, फायनल मेरिट किती लागेल, फायनल मेरिट किती लागेल? तर बघा, फायनल मेरिटचा संबंध हा पेपरवरती असतो. जसा पेपर येणार तशी फायनल मेरिटची रेंज जी काय ती चेंज होत राहणार. जर पेपर सोपा आला तर फायनल मेरिट जास्त जाईल, अवघड आला तर फायनल मेरिट कमी येईल. तो मेरिटचा प्रश्न आहे आणि तो मित्रांनो पेपरवरती डिपेंड आहे. सध्या मी तुम्हाला एकच बोललो, तुम्ही मेरिट फायनल किती लागेल ह्याचा विचार करू नका. तुम्हाला जास्त जास्त स्कोर कसं करता येईल, कसं मार्क घेता येईल ह्याच्यावरती स्कोर करा, लक्षात ठेवा. पेपर जर सोपा आला ना मित्रांनो, सोपा पेपर आला, अतिशय सोपा आला, तर मेरिट ही 125 पर्यंत पण जाऊ शकते. मध्यम आला, ओके, मध्यम पेपर आला तर 120 पर्यंत येऊ शकते किंवा 122 पर्यंत. आणि अवघड आला, ओके, अवघड जर आला पेपर तर मित्रांनो ही 118 ते 120 किंवा 116 पर्यंत पण जाऊ शकते. हे सर्वसाधारण मी सांगितलं तुम्हाला ओपन कास्ट यांची, त्याच्यावरती सर्व मेरिट डिपेंड असतात. ओपनची एकदा मेरिट लागली त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप बाकीच्या मेरिट लागत असतात आणि त्याच्यावरती सर्व काही डिपेंड असतात. आता महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो, तुम्हाला मार्क किती आलेत. अनेक मुलांनी कमेंट करून सांगितले सर मला मार्क एवढे आलेत. त्याच्यातला पहिला राजू नावाचा मुलगा आहे, त्याला ग्राउंडमध्ये 43 मार्क आलेले आहेत आणि मुंबईला एसटी कॅटेगरी मधून आहे, 75 त्याचा पेपर बसतो. बळा 43 तुला ग्राउंडला आहेत, 75 पेपरला आहे, तू क्वालिफाईड होऊ शकतो आरामात. 118 मार्कावरती तू क्वालिफाईड होऊ शकतो, फायनल पर्यंत जिंकू शकतो, पोलीस होऊ शकतोस तू. फक्त तू जेवढे बोललेस तेवढे मार्क मात्र तुला आले पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे बरं का. त्याच्यानंतर कॉन्स्टेबलच ग्राउंड बद्दल आहे, आजारी होतो, फिमेल आहे, परत चान्स भेटेल का. बघा महिला उमेदवार भरपूर अशा होत्या ज्या ग्राउंडला ऍबसेंट होत्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तर, त्यांना महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांना शेवटच्या दिवशी चान्स मिळणार आहे. म्हणजे काय, शेवटचा दिवस असेल, शेवटचा त्या दिवशी चान्स मिळू शकतो मित्रांनो. तुम्ही जर काही कारणास्तव तुम्हाला जर ग्राउंडला जाता आलं नाही किंवा तुम्हाला तुम्ही ग्राउंड देता आला नसेल तुम्हाला, तरी टेन्शन घेऊ नका, शेवटच्या दिवशी तुम्हाला चान्स भेटू शकतो. ओके ओके. बाकी ठाणे सिटीची फायनल मेरिट केव्हा येईल, बघा मला तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं, ठाणे शहराचं मेरिट तुम्ही काढू शकतात मित्रांनो. कास्ट वाईज डिटेल दिलेली आहे, त्यानुसार आपापले मेरिट तुम्ही काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. बरेच मेरिट तर आम्हीच सांगून दिलेले आहेत पण फायनल मेरिट काय येत नाही याचं मागचं कारण पण सांगितलं होतं. ईडब्ल्यूएस, ओके, एक मिनिट बघा, फायनल मेरिट काय येत नाही तर ईडब्ल्यूएस हा एक कारण होता. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांमुळेच फायनल मेरिट लागत नाही, त्याला वेळ लागतो, हे मी अगोदर पण सांगितलं होतं, आहे की नाही. त्यामुळे थोडं तुम्हाला वेट करावंच लागेल. सर 100 मीटर, सर मी सर्वात पुढे 10 मीटर गॅप टाकून त्यांना पण तितकेच मार्क्स आणि मला पण तेवढेच मार्क. बघा ठाणे मुंबईचा 100 मीटरचा प्रॉब्लेम खूपच आहे, अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. शिवाय ग्राउंडच्या बाबतीत पण मुलं, अनेक मुलांचं कंप्लेंट होत्या की सर पाय घसरतोय, पडतायत मुलं, त्याच्यामुळे मार्क कमी येत आहेत. मान्य आहे, सगळं काही त्याच्यावरती डिपेंड होतं. सेफ्टी निर्णय घेणारे सुद्धा मित्रांनो तेच आहेत जे वरती बसलेले आहेत, आहे का नाही. त्यामुळे 100 मीटर सगळ्यात पुढे होतं गॅप टाकून तरी पण तितकेच मार्क आले सांगू शकत नाही, याच्यावरती आपण काय बोलणार. आता ते जे आहे ती सिस्टीम तर चिपची सिस्टीम खराबच आहे, आपल्याला तर पटतच नाही 100 मीटरला, तर बिलकुल नाही पटत. पण आता काय करणार त्याला. सर मागच्या वर्षी 7,000 जागा होत्या मुंबईला, पण मेरिट जास्त लागत होतं, लागलं होतं. आणि यावर्षी 25,000 म्हणजे 2,572 जागा आहेत, तर मेरिट कमी कसं लागेल. भाऊ तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, मागच्या वर्षी जरी 7,000 जागा होत्या, ठीक आहे, 7,000 साठी सुद्धा जवळपास 7-7.5 लाख फॉर्म आले होते आणि यावर्षी 2,572 जागा आहेत पण फॉर्म सुद्धा जवळपास
2 ते 2.5 ते 3 लाखापर्यंत फॉर्म आहेत भाऊ. मागच्या वर्षीचा रेशिओ एका जागासाठी 80 मुलं होते आणि या वर्षाचा रेशिओ एका जागेसाठी 10 ते 12 मुलं आहेत. उलट मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कॉम्पिटिशन जास्त आहे इथं आपल्याला दिसतंय. त्यामुळे मेरिट कमी शक्यता आहे पण आसपासच मेरिट असणार. ठीक आहे, तो तुझा डाऊट क्लिअर करून दिला मी. आता एसीबीसी होमगार्डची ग्राउंड किती कट ऑफ लागू शकेल बघा. एसीबीसीचं होमगार्डचं ग्राउंडचं जर एक अंदाजे आपण पकडला तरी सुद्धा 32+ याचे ग्राउंडची कट ऑफ लागू शकते मित्रांनो. आता बघा, तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही मार्क किती घेतले त्याच्यावरती आहे. त्याच्यानंतर एसीबीसी गार्डचं सांगितलं मी. विजय एनटी 35 मार्क आहे भाऊ, पेपरमध्ये बसतील का बघा. विजय एनटी आल्यांचं अवघड आहे, विजय एनटी ह्यांचं अवघड आलेलं आहे भाऊ. 35 मार्क क्वालिफाईड होतो नका नाही तोच मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, होणार की नाही होणार गॅरंटी देऊ शकत नाही. जर एक मार्क आपले 36 ते 38 मार्क राहिले असते तर 38+ वाल्यांना चान्स 100% भेटला असता. 36 वाल्यांचं सुद्धा या ठिकाणी 50-50% चान्स आहे भाऊ. विजय एनटी वाल्यांचं जे आहे ते आहे. ईडब्ल्यूएस कमी जाणार आहे, खूप कमी. हा ईडब्ल्यूएस सी ग्राउंड ची मेरिट कमी लागेल मान्य करतो आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. 32 काढला असेल बसेल का भाऊ. कास्ट पण सांगरे तेव्हा मला सांगता येईल. एसटी कास्ट 30 आले सर, सर्वसाधारण पुरुष लेखीसाठी पात्र होईल का. बघा भाऊ, तुला 30 मार्क आले, 30 मार्कवाला लेखीसाठी पात्र होईल का. एसटी कास्ट मधून 50% चान्सेस आहेत. हेच तुला 32 ते 34 मार्क राहिले असते तर 100% चान्स होता, परंतु 30 वरती तुझा 50% चान्स आहे. लेखीला बसतो का नाही बसतो ते. ठीक आहे, जे आहे ते एसटी कास्ट 30 आले सर्वसाधारण. सर मला ग्राउंड मेडिकल प्रॉब्लेम मुळे झाला, मला 29 तारीख आली होती, पण शेवटची संधी मिळेल का प्लीज सांगा सर. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की बाळानो, तुमचं भरपूर असे मुलं असतील ज्यांचं ग्राउंडला जाता आलं नाही किंवा पोहोचू शकले नाही, असे विद्यार्थ्यांना एक चान्स शेवटच्या दिवशी मिळू शकतो. तुम्ही फक्त वाट बघा आणि परिपत्र कधी येईल त्याच्याकडे आवर्जून लक्ष ठेवा. जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला जावं लागेल, लक्षात घ्या. एसीबीसी फिमेल सर 31 मार्क आहे, लेखीला पडेल का. बघा, एसीबीसीचं जे काही मुली आहे 31 मार्क तुला पडलेले आहेत बाळा. थोडे मार्क जास्त पाहिजे होते, इथे 34 ते 35 मार्क राहिले असते तर आरामात 100% भरले बसले असती, परंतु याच्यावरती सुद्धा तुला 50% चान्स आहे. 50% तू लेखीला क्वालिफाईड होऊ शकते. ईडब्ल्यूएस 34 मार्क आलेले आहेत, ईडब्ल्यूएस वाला 34 मार्क आलेले आहेत. जवळपास मला असं वाटतंय की तुझं 100% ग्राउंडला लेखीला क्वालिफाईड होऊ शकतो तुम्हाला. योगेश गिराशे, ठीक आहे, ओके. बाकी मित्रांनो, आणखी जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करून ठेवा. तुम्हाला मार्क किती आले आहेत त्यानुसार मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही बसणार, क्वालिफाईड होणार की नाही होणार, सर्व काही सांगेल मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी मेरिट काही लागू ग्राउंडला मुलांना, सर्वांनाच मार्क कमी आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण रेशिओ काढून दिलं होतं तुम्हाला की का मेरिट जास्त लागू शकते ना, याचं पूर्ण सांगितलं होतं, डिटेलमध्ये सांगितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं कमेंटचं उत्तर मी बऱ्यापैकी दिलेलं आहे, तर पुढच्या वेळेस सुद्धा तुमच्या सर्व कमेंटचे उत्तर देणार. फक्त कमेंट करत राहा मित्रांनो, आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.